पातूर तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतला गावाच्या विविध विकास कामासाठी मिळालेल्या निधीतून लाखो रुपयाचा अपहार केल्याचा आरोप धीरज राठोड मंगेश राठोड यांनी 11 ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधिकारी व पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. गेल्या 3 वर्षात जवळपास 35 लाख रुपयाचा निधी खर्च करून ही गावातील काही कामे अर्धवट, काही कामे निष्कृष्ट दर्जाची, तसेच काही कामे कागदोपत्री दाखवून सरपंच, सचिव, रोजगार सेवक व संगणक ऑपरेटर या चौघांची संगमत लाखो रुपयाचा निधीचा अपहार केल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला. सिमेंट रस्त्याच्या कामासाठी जवळपास 20 लाख रुपये खर्च करण्यात आले, मात्र सदर रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे आहे. नाली बांधकाम न करता कागदोपत्री दाखवून 80 हजाराचे देयक काढण्यात आले. LED लाईट खरेदी व दुरुस्ती कागदोपत्री, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी दुरुस्ती व पाणी पुरवठा कागदोपत्री दाखवून निधी लुटण्याचा आरोप केला आहे. शालेय साहित्य खरेदी कागदोपत्री आणि सॅनिटायझर खरेदी अपंग निधी, स्वच्छता अभियान तसेच पाणी फाउंडेशनसाठी डिझेलसाठी रक्कम लोकवर्गणीतून जमा करण्यात आली, परंतु देयक ग्रामपंचायतने काढले. दर महिन्याला मजुरावर 15 ते 20 हजार रुपये कागदोपत्री दाखवून लाखो रुपयाचा निधी अपहरण केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे खर्च करण्यात आलेले निधी व 3 वर्षात केलेले कामाची मोजका पाहणी करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.